वेलकम फ्रेंड वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण दोन तीन महत्त्वाचे अपडेट आहे शिक्षक भरती संदर्भात आणि पवित्र पौरुष संदर्भात, त्या संदर्भातच या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, कारण की 2017 ची भरती असेल त्या संदर्भात सुद्धा आणि 2022 ची जी भरती आहे त्याच्यामध्ये समुपदेशन असेल, नियुक्ती असेल आणि आचारसंहितेपूर्वी ज्या गोष्टी आहेत त्या कोणकोणत्या होणार आहे, निवड यादी जी आहे म्हणजे आता विदाऊट इंटरव्ह्यूची ज्या कन्वर्जन राऊंडच्या जागा आहेत त्या, आणि सोबत सोबत 9 ते 12 ची जी यादी आहे ती, आणि नंतर वर्ग 1 ते 8 ची जी यादी आहे मुलाखतीची ती सुद्धा कधी लागणार आहे त्या संदर्भात, आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत कोर्टामध्ये याचिका सुद्धा आहेत त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल त्याला ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट करूया, 2017 ची जी भरती प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अपात्र 11,000 ज्या जागा होत्या त्याच्यामध्ये काही जागा ज्या आहेत त्या भूकंपग्रस्त ज्या होत्या, भूकंपग्रस्त उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे जे आहे तर अपर सचिव जे आहेत त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या 69 जागा होत्या भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी त्या जागा आता कन्वर्ट होऊन येणार आहेत किंवा त्या जागा प्रकल्पग्रस्त जे उमेदवार आहेत त्यांना किंवा त्यांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत। मग त्याच्यामुळे ही महत्त्वाची एक पहिली अपडेट आहे की ज्याच्यामध्ये भूकंपग्रस्ताच्या ज्या जागा होत्या त्या कन्वर्ट होऊन प्रकल्पग्रस्त जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्या जागा आता येणार आहेत। दुसरी महत्त्वाची अपडेट अशी आहे की 2017 ची जी भरती प्रक्रिया आहे तिच्यावर तुम्हाला माहिती आहे की सध्या स्टे आहे, 2017 च्या भरतीवर स्टे जरी असला तरी सुद्धा लवकरात लवकर जी आहे ही भरती प्रक्रिया जी आहे 2017 ची ती सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे, आणि 2017 च्या भरतीवर जो स्टे होता ते सुद्धा उठण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये। तिसरी महत्त्वाची अपडेट अशी आहे की काही ठिकाणी जे आहे तुम्हाला माहिती आहे आता सगळ्यात अगोदर जे आहे फेज 1 निवड यादी जी आहे विदाऊट इंटरव्ह्यूची ती लागलेली आहे, 11,085 उमेदवारांची यादी जी आहे किंवा 11,085 उमेदवारांची निवड झालेली आहे फेज 1 मध्ये आणि विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये। जे ज्या उमेदवारांची निवड झाली त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालेलं आहे आणि त्यांचं आता समुपदेशन सुरू आहे। उदाहरणार्थ समजा काही काही ठिकाणी यवतमाळ आहे किंवा रायगड आहे त्या ठिकाणी जे आहे समुपदेशन सुद्धा झालेलं आहे विद्यार्थ्यांचं, आणि आता लवकरच जे आहे वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा जे आहे समुपदेशनची प्रक्रिया पार पडणार आहे, आणि त्यानंतर लगेच आचारसंहिते अगोदर जे आहे तर हे सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांना नियुक्त सुद्धा देणार आहे, म्हणजे आचारसंहितेपूर्वी जे आहे विद्यार्थ्यांना नियुक्त मिळणार आहे ही आनंदाची बातमी आहे। ज्या ज्या अभ्यागतधारकांची निवड पहिल्या यादीमध्ये झालेली आहे त्या अभ्यागतधारकांसाठी। पुढची महत्त्वाची अपडेट अशी आहे की ही जी भरती प्रक्रिया सुरू आहे सध्या शिक्षक भरती 2022 तिची जी आहे सध्या प्रोसेस जी आहे म्हणजे उदाहरणार्थ काही दिवसांमध्ये जी आहे कन्वर्जन राऊंड जो आहे कन्वर्जन राऊंडच्या ज्या जागा होत्या 5 ते 6,000 जागा आणि खाजगी शैक्षणिक संस्थेच्या ज्या 5 ते 6,000 जागा होत्या त्या संदर्भात किंवा त्या जागेसंदर्भात काय अपडेट आहे, तर अपडेट अशी आहे कन्वर्जन राऊंडच्या ज्या जागा आहे त्या कन्वर्ट होणार आहेत आणि त्या वेगवेगळे जे प्रवर्ग आहेत ज्या ज्या प्रवर्गासाठी जागा होत्या त्या प्रवर्गासाठी त्या जागा येणार आहेत आणि लवकरच जे आहे त्याची निवड यादी लागणार आहे। म्हणजे जवळपास 5 ते 6,000 जागा कन्वर्जन राऊंडची आहे आणि ती जी निवड यादी आहे ती लवकरात लवकर लागणार आहे। जास्तीत जास्त उमेदवारांची जी आहे त्याच्यामध्ये फायदा होणार आहे। तुम्हाला माहीत असेल या ज्या जागा होत्या या अंशकालीन माजी सैनिक आणि खेळाडू यांच्या जागा होत्या आणि सायन्स मॅचच्या काही जागा होत्या त्याच्यामुळे त्या जागा ज्या आहेत त्या कन्वर्ट होऊन येणार आहेत वेगवेगळ्या प्रवर्गासाठी। आता ही जी निवड यादी आहे ही लवकरात लवकर लावण्यात येणार आहे आणि ते सुद्धा आचारसंहितेपूर्वी। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्था ज्या होत्या 1 ते 12 साठी, तर वर्ग 1 ते 12 ची जी यादी आहे वर्ग 1 ते 5, 6 ते 8 आणि 9 ते 12, तर त्यापैकी 9 ते 12 ची जे खाजगी शैक्षणिक संस्था होत्या ज्यांनी 9 ते 12 वर्गासाठी प्रिफरन्स दिले होते अशा उमेदवारांची लवकरच जी आहे मुलाखत यादी प्रसिद्ध होणार आहे। म्हणजे कन्वर्जन राऊंडची यादी आणि 9 ते 12 ची जी मुलाखतीची यादी आहे ती सुद्धा लवकरात लवकर प्रसिद्ध होणार आहे। या दोन्ही गोष्टी ज्या आहे त्या आचारसंहितेपूर्वीच होणार आहे, आचारसंहिता सुरू होण्या अगोदर म्हणजे 4-5 दिवसांमध्ये जे आहे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात। कन्वर्जन राऊंडच्या ज्या गोष्टी सुरू होती किंवा प्रोसेस जी सुरू होती सध्या कन्वर्जन राऊंडच्या जागा कन्वर्ट करण्यासाठीची प्रोसेस आणि 9 ते 12 ची मुलाखत यादी तयार करण्यासाठी या ज्या गोष्टी आहेत त्या अंतिम टप्प्यामध्ये आहे। यादी जी आहे आपल्याला काही दिवसांमध्येच लवकरच पवित्र पोर्टल साईटवर पाहायला मिळू शकते आणि त्या संदर्भातच सूचना पवित्र पोर्टल साईटवर येऊ शकतात। पुढची महत्त्वाची अपडेट अशी आहे की तुम्ही ऐकलं असेल किंवा तुमच्या निदर्शनास आला असेल की TET संदर्भात जी आहे एक याचिका कोर्टामध्ये पडलेली आहे त्याच्यामध्ये 55% आणि 60%चा जो मुद्दा आहे TET मध्ये की काही उमेदवार जे आहे ज्यांना 60% मार्क्स नसून समजा 55% होते तर त्या संदर्भात
काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्या संदर्भात कोर्टामध्ये जी आहे याचिका दाखल करण्यात आलेली आहे. काल या याचिकेचा निकाल जो आहे आलेला नव्हता, आज जे आहे या याचिकेचा निकाल येणार आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांचं लक्ष सुद्धा या याचिकेकडे आहे आणि या निकालाकडे आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर जे आहे 55 किंवा 60% जो मुद्दा आहे TET चा त्याच्या संदर्भात जी याचिका आहे तिचा सुद्धा निकाल आज अंतरिम निकाल जो आहे तो आज येणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर कळेल की कोणाच्या बाजूने हा निकाल येतो किंवा वेगवेगळे विद्यार्थी ज्यांचं म्हणणं आहे आमच्यावर अन्याय झालेला आहे, तर लवकरात लवकर जे आहे कोर्टानुसार जे आहे त्यांच्या संदर्भात काय निर्णय येतो ते बघणं आवश्यक आहे. पुढची महत्त्वाची अपडेट अशी आहे, एक गुड न्यूज आहे किंवा आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी की तुम्हाला माहीत असेल की बघ कोर्टामध्ये याचिका होती शिक्षक भरती संदर्भात आणि कोर्टानंच आदेश दिले होते की शिक्षक भरती करण्यासंदर्भात कोर्टानं आदेश दिले होते, त्या संदर्भात रोडमॅप जो आहे कोर्टामध्ये सादरसुद्धा करण्यात आला होता आणि कोर्टाच्या आदेशानुसारच जे आहे शिक्षक भरती सध्या सुरू आहे. त्याच्यामुळं काही काही उमेदवारांच्या मनामध्ये शंका असेल की 2022ची जी भरती प्रक्रिया आहे ती थांबणार किंवा रखडणार किंवा लांबणार, तर तसं काही होणार नाही आहे. 2022ची जी भरती प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे पारदर्शकपणे पार पडणार आहे आणि विशेष म्हणजे 2022ची जी भरती प्रक्रिया आहे ती कोणत्याही ठिकाणी किंवा कशाही प्रकारे थांबणार नाही, अशा प्रकारचे कोर्टाचे आदेश आहे आणि भरती प्रक्रियासुद्धा थांबणार नाही या संदर्भात कोर्टानं जे आहे निर्देश दिलेले आहेत. त्याच्यामुळे 2022ची जी भरती आहे ती सुरळीत सुरू राहणार आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यत्यय येणार नाही आहे. तर या सर्व अपडेट होत्या आणि या सोबत सोबत जे आहे लवकरच आशा करूया की ही जी निवड यादी आहे कन्वर्जन राऊंडची निवड यादी, नंतर 9 ते 12ची मुलाखत यादी आणि वर्ग 1 ते 8ची मुलाखत यादी, या सगळ्या ज्या याद्या आहेत त्या आचारसंहितेपूर्वी लागणार आहेत. लवकरात लवकर आपल्याला काही दिवसाच्या आतमध्ये म्हणजे 5-6 दिवसाच्या आतमध्ये या सगळ्या याद्या आपल्याला पाहायला मिळू शकतात पवित्र पोर्टल साईटवर. आणि जे 2000 पहिल्या निवड यादीमध्ये ज्यांची निवड झाली, ज्या ज्या उमेदवारांची निवड पहिल्या यादीमध्ये झाली म्हणजे 11,085 उमेदवार जे आहेत त्यांचं समुपदेशन आणि लवकरात लवकर जे आहे त्यांना नियुक्त्या मिळणार आहेत. काही ठिकाणी ज्या ठिकाणी समुपदेशन झालं नाही त्या त्या जिल्हा परिषदामध्ये लवकरच समुपदेशन होणार आहे आणि या सर्व उमेदवारांना जे आहे नियुक्त्या आचारसंहितेपूर्वीच मिळणार आहे. आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा या सर्व अपडेट जे आहेत तुम्हाला आवडले असतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल त्याला ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. माझा एक नवीन चॅनल आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही माझ्या नवीन चॅनलसुद्धा सबस्क्राईब करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.